मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज तिसरा दिवस आहे. हिंगोली परभणी प्रचंड अलोट अशी मराठ्यांची गर्दी होती आणि त्या गर्दीचा रेकॉर्ड आता नांदेड शहरामध्ये मोडलेला दिसतो आहे. लाखोंच्या संख्येनं मराठे नांदेड शहरात उतरलेले आहेत आणि त्या सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना या गाडीच्या टपावर अनेकदा उभं राहावं लागतंय, लोकांना नमस्कार करावं लागतोय. कारण ज्या अपेक्षेनं सगळे मराठा इथं जमलेल्या आहेत, मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ती न्याय मिळत असताना मनोज जरांगे पाटील यांनी जी लढाई हातात घेतली आहे त्याला आपण पूर्णतः पाठिंबा द्यायचा असं दाखवण्याचा प्रयत्न हा मराठा समाजाकडून झालेला आहे. आणि त्यामुळं मराठा समाजातील ग्रामीण भागातील शहरातील लाखोंच्या संख्येनं मराठे इथं रस्त्यावर उतरलेले आहेत. गाडी पुढं जाता येत नाही कारण तरुणांना वाटतं की आपण एकदा तरी मनोज जरांगे पाटील यांना भेटावं, त्यांना हातात हात द्यावा. तर दुसरीकडे माझ्या मागं बघू शकता की जवळपास 1 किलोमीटर अंतरावर ही रॅली आहे आणि पुढं अशाच पद्धतीनं रॅली आहे. नांदेड शहरातले मुख्य रस्ते पूर्णतः ब्लॉक झालेले आहेत. आपल्यासोबत स्वतः पाटील आहेत. पाटील, तुम्ही आज नांदेड ब्लॉक केलं? आक्रोशानं ब्लॉक केलं. माझ्या मायबाप मराठ्यांना वाटतं आपण भोगलो ते समाजाच्या वाट्याला नाही येऊ द्यायचं, लेकराच्या नातवाच्या वाट्याला नाही येऊ द्यायचं. आमच्या वृद्धांपासून तरुण सगळा खळून उठला आहे आणि छगन भुजबळला सरकारनं पाठबळ दिलं, आशीर्वाद दिला आणि त्याने आमच्या विरोधात राजकारणाच्या फायद्यासाठी लोक पेरलेत, मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात पेरलेत. आमच्या कुंदू नोंदी ओरिजिनला असून त्या रद्द व्हाव्यात म्हणून छगन भुजबळची मागणी आहे आणि त्याचं आरक्षण आम्ही कधी रद्द करा म्हणलो नाही. आमच्या लेकराच्या आलेला तोंडाचा घास, आमच्या लेकरांचा नरड दाबायचं काम हे छगन भुजबळ करायला लागला. त्याच्यामुळं हा आक्रोश आहे. आमचं दुसऱ्या समाजाशी काही वैर नाही, विरोध नाही, तरी हा छगन भुजबळ त्यांना नादी लावतो. तुम्हाला आमदार क्या देईन, आमकं देईन, तमकं देईन आणि ते आमच्या विरोधात ओरडायला लागलेत. त्यांनी स्वतःच्या जातीसाठी जर ओरडले तर त्यांच्या जातीला न्याय मिळेल, पण ते तिकडं न ओरडता छगन भुजबळला खुश करायसाठी, छगन भुजबळला मोठं करायसाठी 10-15 ओबीसीचे नेते एकत्र आले आणि मराठ्याच्या विरोधात बोंबलायला लागलेत. तरी पण सर्वसामान्य ओबीसीला ते मान्य नाही. सर्वसामान्य ओबीसींना वाटतं आपले नेते घेण्या देण्याचं इकत भांडण घ्यायला लागलेत. मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असूनही दिल्या जात नाहीत हे ओबीसींच्या सामान्य लोकांना वाटतं. त्यामुळं सामान्य लोकसुद्धा ओबीसीचे त्यांना नाव ठेवायला लागलेत की तुम्ही छगन भुजबळचं ऐकून जाती जाती तेढ निर्माण करू नका, तुम्ही तेढ करायला लागलात, मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, असं सामान्य ओबीसीचं म्हणणं आहे. परंतु हे राजकारणासाठी मुद्दाम हे छगन भुजबळ त्यांना नादी लावतोय आणि त्यांच्याही लक्षात येणार की आपण लई वाईट काम करायला लागलो आणि वाईटच आहे. आमच्या लेकराच्या ओरिजिनल नोंदी रद्द करणं, आमच्या लेकराचं वाटोळं करणं, म्हणजे ते वाईटच काम करायला लागले, पाप डोक्यावर घ्यायला लागले. म्हणून तो संताप इथं दिसतो आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? कारण तुम्ही सातत्यानं छगन भुजबळ यांच्यावर सरसंधान साधलेलं आहे. या प्रश्नासोबतच आणखी एक असं होतं की हिंगोलीमध्ये जी गर्दी होती ती अभूतपूर्व होती असं तुमचं म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं, परभणीत त्यापेक्षा जास्त 2-3 पटीनं होतं. इथं तर असं झालंय की परभणी हिंगोलीच्या या दोन्ही एकत्रितपेक्षा 2-4 पटीनं गर्दी दिसते आहे. मला तर असं वाटतंय की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी रॅली आहे का काय, इथे माणसंच मोजत आहे ना, इतके माणसं आहेत. काय वय आहे बघा ना, हे काय वय आहे माझ्या मराठ्यांचं, यांना उत्साह आहे, यांना वाटतं माझ्या नातवाचं कल्याण. त्या बाबाचं वय 85 वर्ष असेल, 85 वर्ष वय असेल त्या बाबाचं. बाबाला वाटतं माझ्या नातवाचं तरी कामाला येईल, आता माझ्या उपयोगाला नाही आलं, मला नाही दिलं, परंतु माझ्या नातवाचं तरी कामाला येईल म्हणून ही आक्रोश आहे न्यायासाठी. मुख्यमंत्री शिंदे साहेबाला विनंती आहे संयम तुटो देऊ नका समाजाचा, आणि फडणवीस साहेबांना सांगणं आहे ओबीसीचे नेते पुढं करून आमच्या लेकराचं वाटोळं करायला तुम्ही त्यांना बळ देऊ नका. मराठा समाजाला इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं, आमच्या आहे त्या हक्काच्या नोंदी मिळाव्यात, पण फडणवीस साहेबांनी विनाकारण यांना ह्या छगन भुजबळाला बळ देऊन स्वतःचं वाटोळं फडणवीस साहेबांनी करून देऊ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.